एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी अर्थात आणि अंजनाची काय परिस्थिती आहे, तिच्या वडिलांच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहे स्वतः अंजना ठमके आणि तिचे वडील ढवळू महादू ठमके. अंजना आणि ढवळूजी, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत. आपण आमच्यासाठी वेळ काढला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पहिले मी अंजनाकडे जाते. अंजना, मी समजू शकते की ज्युनियरची जी एकूण स्पर्धा होती, जागतिक ज्युनियर स्पर्धा होती, त्याच्यामध्ये तुला सुवर्ण पदक मिळालं. अर्थातच ही गोष्ट सोपी नव्हती, त्यासाठी तुझी अत्यंत मेहनत होती, त्यामागे परिश्रम होते. मात्र ती मेहनत, ती परिश्रम आता तू तुझ्या घर करण्यासाठी लावते, यावेळेस तुला कसं वाटतंय ग? मला खूप आनंद होतोय की ज्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की मी तुझं घर बांधून देणार आहे, तेव्हाच मला खूप आनंद झाला होता की मी आज मातीच्या घरात राहत होते आणि माझ्या मेहनतीने आज मला सिमेंटच्या घरामध्ये मी राहणार आहे. तर मला पूर्ण खात्री होती की मला मदत मिळणार आहे आणि ती मदत आज मला राजसाहेबांनी मिळवून दिली. मी त्यांचं खूप खूप आभारी आहे. अगदी अंजना, समजू शकतो की तुझे पाय जे अतिशय वेगानं पुढे जात होते, आपल्याला सुवर्ण पदक मिळवायचं आहे, मात्र आज तेच पाय आणि ते तुझे हात जे आहेत ते घर बांधण्यासाठी लागत होते, मात्र राज ठाकरेंनी तुला मदत केली, त्याचा तुला निश्चितच आनंद असणार. आज मला या प्रसंगी आठवत आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील तुला नॅनो कार दिली होती. खरं तर ती नॅनो कार तुझ्या घरापर्यंत आणण्यासाठी देखील तुला प्रश्न पडले होते. सरकारचं एक काम असतं, सरकार नेहमी सशक्तीकरणाच्या, स्त्री सशक्तीकरणाची भूमिका घेत असते. मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी तुला या आधी कधी मदतीचं आश्वासन दिलंय का? कधी काही फोन आला का? अजूनपर्यंत तर नाही. आज मला 6 महिने झाले चायनामधून मेडल मिळवून, तर मला अपेक्षा आहे की अजून मी मेडल मिळवल्यानंतर काही नेत्यांचे डोळे उघडतील आणि मला मदत होईल. अगदी खरं आहे, नेत्यांची डोळे उघडावे आणि अंजनाला मदत करावी. या संदर्भात अंजनाचे जे वडील आहेत ढवळूजी, त्यांच्याकडे मी जाते. ढवळूजी, लहानपणीपासून तुम्ही अंजनाला बघितलंय की किती मेहनती मुलगी आहे. आज तिने हलाखीच्या परिस्थितीमध्ये तुमच्या डोळ्यासमोर तिने प्रॅक्टिस केली आणि त्यानंतर तिला एवढं सुवर्णपदक मिळवलं. आज माझी मुलगी अशा प्रकारे घर बांधायला मला मदत करते आहे, तुम्हाला किती वाईट वाटत असेल हे मी समजू शकते. काय वाटतं या क्षणी तुम्हाला? या क्षणी आम्हाला असं वाटतं की आता अंजनामुळंच आम्हाला हे सगळं हे घडून राहिले बा, आणि तिच्या मदतीने मुळच बा आता आता आम्हाला ते घराचं दिसू लागलं बा. कारण की आम्हाला पहिलं जे होतं ते मातीचं घर होतं, परंतु ते दरवर्षी आम्हाला ते बदलावं लागायचं. कारण की गुरुतुल्य आणायचं, काही असं झाडपाला आणून ते आम्हाला ते झाकावं लागायचं. आणि आता होऊ राहिलं आहे बघर, आणि सगळेजण आम्हाला आता आम्हाला मदत करणार आहेत आणि बरं वाटतंय बा मला असं. अगदी, तुम्हाला आदिवासी मदत करावी ही. हा बोला. हा, आदिवासी विकास विभागाने काही मदत केली तुम्हाला? हो, आदिवासी विकास भवनची आहे आम्हाला एक मदत 1 लाखाची, तर ती पण अपुरी पण मिळणार आहे असं. हा, मिळणार आहे ते. आता ते लगेच आता ते चेक देणार आहेत आम्हाला. अगदी, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अंजनाला पुढे आणताय, काय कुठकुठल्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागतोय ढवळूजी? हे सामना म्हणजे असं, काय काय वेळेस आपल्याकडे आमच्याकडे पैसे राहते नसतात हो, आणि कोणाकडून पैसे मागून घेऊन आणि मग ते तिला आम्हाला कुठेतरी जायचं असलं म्हणजे ते तिला पैसे द्यावं लागतात. मग ते नंतर ती कुठून जर आलो ना का मग ते कामधंदा करून आणि ते दुसऱ्यांचे पैसे मग ते आम्हाला घरून द्यावं लागतात कामधंदा करून. पण आता अशा जेव्हा अडचणी येतात आणि आपल्याला माहिती आहे की म्हणजे या आधी देखील अंजनाला सुवर्णपदक मिळवण्याच्या आधी देखील तुम्हाला अशा अनंत अडचणींचा सामना करावा लागला असेल, कसं मात केलं तुम्ही या अडचणींवर? हो, या अडचणी म्हणजे असं का, याचे शेती कामच करू ना, याचे बिगारी काम करूनच तिच्या अडचणी मी दूर केल्या. असं कामाला जायचं कुठे बी आणि तिथं असं गाडीवर जायचं, बिगारी कामच करायचो, सिमेंट कालवायचो कुठे बी, असं बंगल्यांची कामं करायचो तिथं. आणि तिला पुढं खेळायला जायचं असलं का त्यावेळेस मग ते पुढचं खेळ आलं का त्या
हप्ताभर काम करायचं आणि ते पैसे तिला आणायचं तेव्हा तिला खेळायला द्यायचो मी बाहेर जाण्यासाठी. अगदी खूप कौतुक वाटतं या प्रसंगी, कारण की अगदी छोट्याशा गावात जिथे कुठल्याही सोयी सुविधा नाही, कुठे तुमच्या डोळ्यासमोर एक काय प्रेरणा असावी असा आम्हाला खूप प्रश्न पडतो की ज्यावेळेस तुम्हाला हे दिसत होतं की माझ्याकडे आज पैसे नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या, मी चेष्ट म्हणजे चैनीच्या गोष्टी मुलांसाठी घेऊ शकत नाही, मात्र आपल्या मुलींनी धावपटू व्हावं यात खरं तर तुमचं खूप मोठं योगदान आहे. कधी वाटलं तुम्हाला असं की हिनी उत्तम असं धावपटू व्हावं आणि कशी मदत केली तुम्ही तिला? हे म्हणजे पहिल्याचपासूनच मला तिचं हे वाटत होतं, कारण ते शेतामध्ये लहान असताना ती तिला मी खेळवायचो, बाळा तुम्ही जा, दोन तीन मुलं मुलं असते ना, आणि ते मुलं असे शेतामध्ये पळायला लावायचो मी आणि त्यांना काही अशी एक खूण आणायला पाठवायचो ते, तर ती खूण मग ती लवकरात लवकर ती घेऊन यायची आणि त्याच्याने मग मला ते तिचा अनुभव येत गेला आणि मग ती शाळेत टाकली. शाळेत टाकल्यानंतर मग सरांना नव्हतं माहिती शिक्षकांना, परंतु मग मी ते सरांना सांगितलं का बा सर बा तिचा खेळाला चांगलं बा मन लागेल आणि ती खेळेल पण व्यवस्थित कोणत्याही खेळामध्ये ती खेळू शकते. तर मग शिक्षकांना सांगितलं मी, मग शिक्षक गेले ते असे कुठे बी खेळ असलं का मग तिकडे खेड्यापाड्यावरतीच मग ते तिला खेळायला घेऊन जायचे. खरं आहे, मग हळूहळू तुमच्या लक्षात आला तिच्यातला गुण. ढवळूजी खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना. अंजनाशी देखील खूप बोलायचं आहे. अंजना, मला माहिती आहे की खूप कष्टाने खूप मेहनतीनं तुझ्या वडिलांशी आमचं बोलणं झालं की किती संकट असताना देखील त्याच्यावर मात करत तू सुवर्णपदक मिळवलेलं आहे. मला सांग की नाशिकमध्ये अशा प्रकारे पुरेशी सुविधा उपलब्ध आहे का क्रीडापटूंसाठी? जसं बघितलं की नाशिक हे खूप सपोर्टल आहे आमच्या. नाशिकमध्ये डॉक्टर लोकांचा खूप सपोर्ट आहे, तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सपोर्टला आहे आणि अजून काही कंपन्या येऊ नाशिक खेळाडूंना सपोर्ट करावं अशीच माझी खात्री आहे. अच्छा, तुला अजून लोकांनी मदत करावी असं वाटतंय. स्थानिक ते तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी तुला काही मदत करत का या संदर्भात? अंजना, तिथली जे राजकीय काही मंडळी असतात की जे नेहमी म्हणत असतात की नाही महिला सक्षमीकरण करायला पाहिजे, क्रीडापटूंना मदत करायला पाहिजे, असे लोक कधी तुला मदत करताना धावताना दिसले का तुला? तसं बघितलं तर करता मदत, कारण बाहेरचे राज्यामध्ये देशामध्ये जर बघितलं की खूप सारी मदत मिळते त्यांना आणि आम्हाला पण मदत मिळते. आम्हाला डॉक्टरांचा पण खूप मोठा सपोर्ट आहे, तसंच नाशिकमधल्या कार्यकर्त्यांचा पण सपोर्ट आहे की नाशिक हे ग्रेप सिटी म्हणून ओळखलं जात होतं तर आता नाशिक हे ऍथलीट सिटी म्हणून ओळखलं जात आहे. आणि माझे कोच विजयंतीर सिंग सरांनी यांनी सांगितलं की नाशिकमध्ये केनी आहे, तर ते आम्ही प्रूव्ह करून दाखवलं आज जास्तीत जास्त. खरं आहे अंजना, आम्ही समजू शकतो की तिथल्या स्थानिक लोकांनी तुला बरीच मदत केली आहे, मात्र तू जसं म्हणते की इतर देशामध्ये जशा प्रकारे मदत करतात किंवा खास करून आपण बघितलं इतर खेळांना देखील मोठ्या प्रमाणात मदत मिळत असते, मात्र इथे कुठेतरी दुजाभाव होताना दिसतोय. आम्ही समजू शकतो तुझ्या भावना. अंजना, तुम्ही ऐकलं असेल की मधुकर पिचड यांनी देखील म्हटलंय की तुम्हाला हवी ती मदत आम्ही करणार आहोत आणि हवी ती मदत देणार आहोत. कदाचित वडिलांनी देखील हे ऐकलं असेल, त्यांची देखील फार काळजी कमी झाली असेल. अंजना, आपण ऐकलं असेल की झी 24 तास नाही बातमी लावून धरली, राज ठाकरेंनी आज तुम्हाला मदत केली आहे, गीते तुम्हाला मदत करत आहेत आणि अर्थातच आदिवासी विकास मंत्र्यांनी तर म्हटलं तुम्हाला हवी ती मदत द्यायला तयार आहे. आता फक्त अंजना तुला पुढे जायचंय, तू त्यासाठी मेहनत कर, तू इथे आलीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर अंजनाच्या वडिलांनाही आम्हाला म्हणायचंय की आता तुमची काळजी पूर्ण गेलेली आहे, जास्तीत जास्त तुम्हाला मदत आमच्याकडून होणार आहे, अर्थातच तिच्या प्रगतीसाठी आता तुम्ही प्रयत्न करा आणि थोडक्यात आमच्याकडून तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद आणि अंजनाला अगदी मनपूर्वक पुढच्या वाटचालीकडे शुभेच्छा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.